प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या इचलकरंजीतील डॉ भाऊसाहेब काटकर यांच्या रुग्णालयाच्या परवान्याची मुदत संपल्याचं आज तपासात समोर आलं या प्रकरणी काटकर यांना नोटीस बजावल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विलास देशमुख यांनी सांगितलं दरम्यान रुग्णालयातून ताब्यात घेतलेली कागदपत्र तपासणं आणि डॉक्टर दाम्पत्य आणि संशयित महिलेकडे कर चौकशी करून जबाब घेण्याचं काम दिवसभर आयजीएम रुग्णालयात सुरू होतं इचलकरंजीमधील काटकर हॉस्पिटलमध्ये अकरा ऑगस्ट रोजी स्टिंग ऑपरेशन करून प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी करताना डॉ भाऊसाहेब काटकर यांना रंगेहात पकडलं होतं प्रकरणी डॉक्टर दाम्पत्य आणि गर्भलिंग निदान चाचणीसाठी सहकार्य करत असलेल्या वृद्ध महिलेकडे आज दुसऱ्या दिवशीही कसून चौकशी सुरू होती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विलास देशमुख गर्भलिंग निदान पथकाच्या कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट गौरी पाटील आय जी एमचे अधीक्षक डॉ आर आर शेटे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी आय जी एम रुग्णालयात ठाण मांडून बसले होते काटकर यांच्या रुग्णालयातील सोनोग्राफी मशीनच्या सॉफ्टवेअरची सीडी ब्लँक आढळली आहे रुग्णालयातून ताब्यात घेतलेल्या सर्व रेकॉर्डची कसून तपासणी सुरू असून संशयितांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे हे काम पूर्ण झाल्यानंतरच आणखी काही माहिती उजेडात येईल असं डॉ देशमुख यांनी सांगितलं सोनोग्राफी करणाऱ्या रुग्णालयांनी प्रत्येक महिन्याला अहवाल देणं बंधनकारक आहे पण काटकर यांच्या रुग्णालयातून अहवाल येत नव्हता तसंच त्या रुग्णालयाच्या नर्सिंग परवान्यांची मुदत संपल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळं काटकर यांना नोटीस दिल्याचं डॉक्टर शेटे यांनी सांगितलं दरम्यान शिवसेना महिला आघाडीनं प्रांत कार्यालय गाठलं आणि डॉक्टर काटकर दाम्पत्य तसंच या प्रकरणाशी संबंधित संशयितांवर कडक कारवाई करावी आणि हॉस्पिटलचा परवाना रद्द करावा अशी मागणी केली यावेळी मंगल चव्हाण उमा गौड मंगल मुसळे शोभा कोलब मंगल लायकर मधुमती खराडे सुवर्णा धनवडे उपस्थित होत्या तर डॉ काटकर यांचं वकीलपत्र कुणीही स्वीकारू नये अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे त्याबाबतचं निवेदन बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील कुलकर्णी यांना देण्यात आलं यावेळी मोहन मालवणकर रवी गोंदकर प्रताप पाटील रणजित जाधव विनायक मुसळे अनिल झाडबुके शहाजी घाडगे लता माने सुलोचना घाडगे उपस्थित होत्या